पुणे आणि कोल्हापूर एअरपोर्ट टर्मिनलच्या नव्या इमारतीचं आज उद्घाटन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, तर महाराष्ट्रात एअर कनेक्टिव्हिटीच्या दिशेनं महत्वाचं पाऊल. हिंगोलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री लावणार हजेरी. ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला अमोल कीर्तिकर, उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक रिंगणात उतरणार, उद्धव ठाकरेंकडून घोषणा. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अप्रत्यक्ष उमेदवारीची घोषणा. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा बारामतीमधला उमेदवार ठरला, भोरमधल्या सभेत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची उमेदवारी केली जाहीर. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला राजीनामा. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना सुरुवात, काँक्रिटीकरणादरम्यान रस्त्यावरची अतिक्रमणं जमीनदोस्त. मुंबईमध्ये हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक, लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन.